तुमच्या स्वतःच्या नावावर घर आणि जमीन असूनही त्या जमिनीत आणि घरात तुम्हाला येऊच दिलं जात नसेल तर, ही अडवणूक त्या जमिनीशी काहीही संबंध नसलेल्या व्यक्तीनं केली तर? नेमकं असंच पुणे जिल्ह्यातल्या घुडे गावातल्या एका वृद्धेबाबत घडलंय. पाहूया नेमकं काय आहे हे प्रकरण. पुण्यातल्या आंबेगाव तहसील कार्यालयासमोर 70 वर्षांच्या सरस्वतीबाई काळे उपोषणाला बसल्यात. स्वतःची जमीन असूनही पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांना या वयात आपल्या भावाकडे राहून मोलमजुरी करावी लागत आहे. कारण त्यांच्या जमिनीशी काहीही संबंध नसलेली व्यक्ती त्यांना त्यांच्या जमिनीत येऊही देत नाही. म्हणून न्यायासाठी सरस्वतीबाई काळे यांच्यासमोर बेमुदत उपोषणाशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही. 10 वर्ष झाले तशी पाठपुरावा करते. 10 वर्ष कोर्टात केस चालली. आता सगळं माझ्या नावावर झालेले आहे, शेती घर. तर मला त्या घरात जायची जाऊन देते नाहीत प्रताप हरिश्चंद्र काळे. दुसरं काय नाही, मला फक्त तिथं नेऊन घालावं शासनाने. हक्कासाठी गेली 10 वर्ष सरस्वतीबाईंचा सरकार दरबारी पाठपुरावा सुरू आहे. मात्र यंत्रणेनं त्याची साधी दखलही घेतलेली नाही. 7, 12, 8 उतारे तिच्या नावावर झालेत. घराचा उतारा तिच्या नावावर झाला आहे. गेली 8-10 वर्ष प्रताप हरिश्चंद्र काळे यांनी आमच्या बहिणीला 8 वर्षापूर्वी मारहाण केली होती. आम्ही तिथं होतो, आम्हालाही मारहाण झाली. त्या केसमध्ये ते आरोपी आहेत. आणि आजपर्यंत आम्ही त्या जमिनीत गेलो नव्हतो, पण आज आमचे पेपरवर्क घराचा उतारा सगळा क्लिअर झाल्यामुळं बहिणीला त्या घरात आणि जमिनीत घालण्यासाठी आम्ही उपोषणाला बसलेलो आहोत. या सर्व प्रकरणाबाबत आम्ही आंबेगावच्या नायब तहसीलदारांना विचारलं असता त्यांनी काय उत्तर दिलं ते तुम्हीच ऐका. त्यांनी जर रितसर तहसील कार्यालयाकडे अर्ज केला आणि त्या अर्जावर मग इथं सुनावणी घेऊन रितसर आदेश पोलीस स्टेशनला देण्यात येईल आणि त्याप्रमाणे त्यांना पोलीस प्रोटेक्शनमध्ये त्यांची जी मागणी आहे, पोलीस प्रोटेक्शन मिळावं आणि ताबा मिळावं, त्याप्रमाणे त्यांना ते मिळून जाईल. याचा अर्थ 10 वर्षांपासूनचा सरस्वतीबाईंचा पाठपुरावा सरकार दरबारी शून्य ठरला आहे. समोर कुठल्याही प्रकारचा आधार नसताना आणि आपल्या नवऱ्याचं निधन झाल्यानंतर जी स्वतःची हक्काची मालकीची जमीन आहे ती मिळवण्यासाठी या ठिकाणी 70 वर्षीय आजींना उपोषणाला बसण्याची वेळ आलेली आहे. अनेक वेळा प्रशासनाचे त्यांनी उंबरठे झिजवले आहेत. आयुष्याच्या या उतरत्या वयात सरस्वतीबाईंना हा संघर्ष करावा लागत आहे. आता तरी सरकार प्रशासन जाग होऊन जिवंतपणी त्यांना न्याय मिळवून देणार का, हा खरा प्रश्न आहे. साईदीप ढोबळे, झी मीडिया, घोडेगाव, पुणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.